चला धन्यवाद डीजे. इथे इथे मात्र नक्कीच आता सामना असेल. नाही उतरत नाही. इथे मात्र आता दुर्गेशिलेवण या संघाला मात्र विजय सी मिळवा लागेल. दुर्गेशिलेवण संघ खेळतो 4 पॉईंट वरती. साई एकविरा संघ तर अजून मात्र आपलं पॉईंटचं खातं मात्र नक्कीच खोललं नाही, परंतु नामी संधी असेल त्या दुर्गेशिलेवणला पॉईंट टेबल वरती नक्कीच आता येण्यासाठी मात्र नक्कीच संधी असेल ती. दुर्गे 4 पॉईंट मात्र दुर्गेशाला संधी असेल ही मॅच जिंकून 6 पॉईंट वरती जायची. इथे मात्र नक्कीच प्रयत्न केला होतोय. नंदन येत होतो विघ्नेश यांच्या बॅटमध्ये आलेला खडखडीत चौकार. अर्णायचा वंडर बॉय हार्दिक पांड्या म्हणून नक्की त्यांची वर्णी लागते. इथे मात्र 11 रुपयाना घेतलाय. आतापर्यंत मी शांत खेळ केली, आता माझ्या खेळीला शांतता नसेल. शांत बसायला मी काही संत नाही असं मात्र नक्कीच. लढा माझा माझ्याशी, लढायला माझे अंत नाही आणि शांत बसायला मी काय संत नाही. इथे मात्र नक्कीच अप्रतिमाशी खेळ खेळला जातो. दुर्गेश सॉरी विघ्नेश दुर्गेशिलेवण या संघाचा सलामीचा फलंदाज येतो. अकुट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता आपल्या पॉवर थ्रू मध्ये नक्कीच. इथे मात्र नक्की एक धाव अर्जित केला होते. धाव पटल्यावरती धाव संख्या होते 7. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधला. इथे मात्र नक्कीच एक षटकाचा खेळ संपू झाला. धाव संख्या होते 7. इथे मात्र समीकरण होते 7 धावा. आता मात्र गोलंदाज मारत गोलंदाज रोहन वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. आता मात्र सलामीला असेल ते विघ्नेश. पुढचा टप्पा कार्पेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू आतो दंदनेत खडखडत चौकार. चेंडू सी मा रे शा पार. नो दिलाय थांब. नो नाही दिला ना. नो नाही ना. नो दिलाय नाही ना. इथे मात्र दंदनीत एकदम प्रहार पाहायला मिळाला. विघ्नेश यांच्या बॅटमध्ये दोन चौकाराची मात्र खेळ करत आली. पुढचा मारण्याचा चेंडू काय क्षेत्ररक्षण गेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे मात्र माघारी परतवण्यासाठी मात्र नक्कीच मजबूर केलं ते विघ्नेश यांना. तुझं क्षेत्ररक्षण पंच नाही ना. ओके नाही नाही. नो नाही. इथे मात्र पंचाने अपील नोची फेटाळली. एका धावरती समज एकही धाव न घेता मात्र निर्धाव चेंडू आले. पुन्हा चेंडू जातो खडखडीत बॅक टू बॅक तिसरा चौकार मॅन फ्रॉम विघ्नेश. चला धन्यवाद डीजे. काय खडखडीत फलंदाजी मॅन फ्रॉम दुर्गेश इलेवन विघ्नेश ब्रँडेड बाय चौकार ब्रँड बाय विघ्नेश. इथे पुढचा चेंडू पुन्हा मारण्याचा चेंडू इथं क्षेत्ररक्षण मात्र केलं जातोय. इथे मात्र चौकार अडवला जातोय. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एका धावती मात्र समाधान मला लागते. धाव संख्या होते 16. इथे मात्र आता जयेश. इथे मात्र काय खेळी केली नक्कीच कौतुक असेल विघ्नेशांचं. तीन चौकाराच्या समयात मात्र संघाला नेऊन ठेवलंय सुसज्ज अशा स्कोअर मध्ये. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र आता जयेश सुद्धा चौकाराची खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये. एक धाव नक्की अर्जित केले ते धाव पटल्यावरती. धाव संख्या 17. वैयक्तिक 14 धावांवरती खेळत आहेत ते विघ्नेश.
पाच चेंडूत 14 धावांचे खेळ केले विघ्नेश यांनी. पुन्हा मारण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतो एकेरी धावसाठी. दोन षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आला. धाव संख्या होते 18. आता मात्र रोहन गोलंदाजी मार्कोर मॅन फ्रॉम साई एकवीरा. इथे मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. सामना करतील जयेश नावाजलेले फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकेरी धाव एक या धावसंख्येत मात्र नक्कीच. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र रनआउटची नामी संधी होती. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला जयेश यांच्या मार्फत. आपल्या घोषित क्षेत्रामध्ये मात्र सुखरूप पोहोचले आणि रनआउट होण्यापासून मात्र नक्कीच बचावले. आता मात्र येतो आणण्याचा हार्दिक पांड्या उर्फ विघ्नेश. चौकारांचं वादळ नक्कीच. तीन चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 6 चेंडू 15 धावाच्या सरासरीने खेळताना हा संघ. आता मात्र पुन्हा एक 7 चेंडू 16 धावांची वैयक्तिक खेळ करणार हा संघ विजय. आता मात्र धावसंख्या धावपटल्यावरती लागते. सांघिक धावसंख्या 21. इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की अर्जित केली जाते. धावसंख्येत मात्र एकने वाढ झाली. धावसंख्या होते 22 विदाउट लॉस. 2 चेंडू शिल्लक असतील शेवटचा या षटकांमधले. पाहूया जयेश ऑन स्ट्राईक मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण मात्र बीट होतो चुकी करतो. चेंडू जातो सीमारेषा पार आणि मिळतो चौकार. डीजे चला. धन्यवाद डीजे. धाव संख्या होते 26. जयशंकर बॅटला खणखणीत चौकार. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपल्याच पावर थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. 3 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आला. धाव पटल्यावरती धाव संख्या अर्जित होते 27. अप्रतिम अशी खेळ केली. दोन्ही फलंदाज आपल्या लय मध्ये आलेले दिसतात जयेश आणि विघ्नेश. डीजे मार्फत वडापावची मागणी. इथे मात्र नक्कीच अप्रतिम अशी खेळ केलतात. आता मात्र जयेश मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी होती परंतु आपल्याच पावतून मध्ये चांगलं क्षेत्र शेल. एक धाव नक्की अर्जित केले जाते. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 28. आता मात्र येतो साटम साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. साटम साहेब आपल्याला विनंती केली होती आयोजकांमार्फत व्यासपीठावर येण्याची कृपा करा. आता मात्र विघ्नेश इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एका धावती समाधान. रनआउटची नामी संधी हुक केली. एक या धावसंख्येने मात्र धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या होते 29. इथे मात्र साटम साहेबांचं आगमन झालंय. आयोजकांमार्फत तुमचं खूप खूप स्वागत असेल. आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभारी. इथे मात्र चौकाराची खेळ करताना मिळत होतो जयेश. धावसंख्या मात्र धाव पडलेलं होते 34. आता मत धावसंख्या होते आता सॉरी माफ करा आता 34. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की अर्जित केली जाते. धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्या होते 35. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शेष असतील. आता मात्र येतो अरुणाचा हार्दिक पांड्या. विघ्नेश काय फलंदाजी केले. अप्रतिमाशी चौकारांची अतिशबाजी. त्यानंतर जयेश यांनी सुद्धा घेतला पुढचा परत मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण करतो आणि इथे मात्र एक धाव नक्की अर्जित केली जाते. आता मात्र शाईचा वारसा येतो जयेश यांच्याकडे. शेवटचा चेंडू असेल. पाहूया जयेश चौकाराची खेळ करतात की एकेरी दुहेरी धावेत स्कोरचा पारडा एक या धावेनं उंचवताना पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाजी होते
नागे जयेश नंदेश इथे मात्र पुन्हा एक धाव की रनआउट पंच आउट ना ओके इथे मात्र जयेश रिव्ह्यू घेतला ओके जयेश यांच्या मार्फत रिव्ह्यू घेतला जातोय रनआउट साठी इथे मात्र धाव संख्या होते ती जर रनआउट असेल तर धाव संख्या असेल 36 जर रनआउट नसेल तर धाव संख्या असेल 37 37 गुरुदत्त यापुढचा होणार सामना गुरुदत्त इलेव्हन वर्सेस तेजस इलेव्हन दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यावं गुरुदत्त वर्सेस तेजस इलेव्हन नॉट आउट रिव्ह्यू सक्सेसफुल धाव संख्या असेल 37 विजयासाठी 38 धावांचं लक्ष असेल साई एकविरा या संघासमोर गुरुदत्त आणि तेजस या टॉस्कावर्स मध्ये या मित्रांनो तेजस इलेव्हन मित्रांनो टॉस्का बॉक्स मध्ये या तिकडे तिकडे आले ना ते काय आले आले हा ते काय आले दोघ काय नाव त्यांचं भावेश चौधरी यांच्या मार्फत मात्र नाणेफेकीचा केवल केला जाईल गुरुदत्त इलेव्हन वर्सेस तेजस इलेव्हन या संघाचा चला वळूया सामन्यांकडे तेजस इलेव्हन कर्णधार मित्रा लवकर या त्वरा करा प्रत्येक संघाने एक करून घ्या की एक इनिंग झाल्यानंतर मात्र आपल्याला नाणे फेकीसाठी इथे यावं लागेल इथे मात्र पुन्हा गणेश सलामीवीर मार्गस्थ आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी इथे मात्र गोलंदाजी मार्ग येतो गोलंदाज एलेन एलेन मात्र कर्णधारानं पहिला गोलंदाजीचा मान दिला इथे मात्र आक्रमक अशी गोलंदाजी करतात एलेन आपल्या संघासाठी आता मात्र नॉन स्ट्राइकला असेल ते ऋषी इथे मात्र एका धावावरती मात्र नक्की समाधान मानावं लागेल एक धाव नक्की अर्जित केली जाईल इथे मात्र नक्की धावनावरची नामी संधी पहिला गडी जातो ऋषी यांच्या सोबत तंबू चर्चाला करूया डीजेच्या सुरील संगीतामध्ये स्वागत इथे मात्र पुन्हा रनआउट ची संधी इथे मात्र होतो इथे रिव्ह्यू घेतला जातोय गणेशांच्या मार्फत रिव्ह्यू तेजस इलेव्हन टॉस विन
रिओ अनसक्सेसफुल, पंचांचा डिसिजन आउट। चला इथे मात्र पुढचा गडी जातो तंबूच्या आशयाला, इथे मात्र कमबॅक करताना मिळाला तो नक्कीच दुर्गेश इलेवन, बॅटिंग मध्ये चांगला जमखम दाखवला, इथे गोलंदाज पण मात्र चांगला जमखम दाखवताना दिसतायत। एलन यांच्या गोलंदाजीवरती मात्र दोन गडी आतापर्यंत गेले तंबूच्या आशयाला, दोन्ही रनआउटच्या स्वरूपात मात्र मिळालेले दोन गडी। इथे मात्र नक्कीच पुढचा चेंडू, काय गोलंदाजी, फिरकीची कमाल दाखवली। मात्र इथं विकेटचं बॅक टू बॅक, बॅक टू बॅक तीन विकेटचं पदर मात्र पाहायला मिळालं। ओव्हर हॅट्रिक झाली नक्कीच एलन यांची, इथे मात्र नक्कच रणनीती आखली होती ती नक्कीच साई एकवीरा संघानं, तू चल मै आया, तू चल मै आया, एकच्या पटोपट एक मात्र विकेट नक्की जाताना पाहायला मिळाला। इथे मात्र एक धाव अर्जित केले होते धाव पटल्यावरती, धाव संख्येत एकने वाढ होईल, धाव संख्या होते चार। हरिश्चंद्र साहेब उर्फ भाऊजी द्या 10 मिनिटांसाठी या समालोचन कक्षामध्ये, या मॅचच्या समालोचन नंतरचं समालोचन करतील। इथे मात्र पुन्हा एकच धाव नक्की अर्जित केली जाते, धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली, धाव संख्या होते 5। इथे मात्र नक्कीच इथे मात्र नक्कीच डॉट बॉल ची सांगता नक्कीच पाहायला मिळाली। इथे मात्र दुर्गेश इलेवन नक्कीच कम बॅक करताना पाहायला मिळाला, इथे मात्र मारण्याची संधी, शरीर भेदक मारा झाला, क्षेत्ररक्षण थोडासा बीट झाला आणि मात्र चेंडू अडला गेला। एक धाव नक्की अर्जित केले होते धाव पटल्यावरती, धाव संख्या होते 6। इथे मात्र पुन्हा एकेरी धावेवरती भर दिली जाते, धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली, धाव संख्या होते 7। इथे मात्र पुन्हा माघारी परतव लागेल, काय गोलंदाजी केली, विकास उर्फ चिकू, ओके नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते विकास यांच्या मार्फत। इथे मात्र पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य देते, धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली, धाव संख्या होते 8। इथे मात्र आता 100% एफर्ट करताना दिसतो तो संघ दुर्गेश इलेवन, इथे कदाचित मोठा विजय संपादित करेल। इथे मात्र शांतता, इथे मात्र बॅक टू बॅक विकेटचं पतन मात्र नक्की पाहायला मिळालं, बॅकफुटला जाताना मात्र संघ जायला मिळाला तो। इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडू विकास यांच्या मार्फत, एक सॉरी मयूर वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन मयूर, पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू, काय फिरकीची गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची फिरकी, तीन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आले, तीन चेंडू, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक। इथे मात्र थोडासा व्हाइट चेंडू नक्कीच पाहायला मिळाला, एक धाव संख्येत मात्र नक्कीच वाढ झाली, धाव संख्या होते 9। इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव नक्की धाव पटल्यावर ते अर्जित केले होते, धाव संख्या होते रिव्ह्यू। नको ना जाऊ दे ना, जिंकत आला तुम्ही मित्रांनो, घ्यायचा आहे रिव्ह्यू।
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोन्ही संघाचा रिव्ह्यू गेला. चला आता उद्या सामन्यांकडे. अप्रतिम अशी गोलंदाजी करतात ते मयूर. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मयुरांच्या मार्फत. इथे मात्र पुढच्या चेंडूला मात्र नक्कीच एक धाव अर्जित केली जाते. धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली. धाव संख्या होते 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव संख्या होते 11. आता गोलंदाजी मारतो तो विघ्नेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक खूप मोठं लक्ष्य आहे. 12 धावा होत आहेत विजयासाठी. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य होतं. इथे मात्र थोडासा बॅकफुटला जाताना दिसतो. इथे मात्र मोठा विजय संपादित करताना दिसतो तो दुर्गेश इल्लेवन. इथे मात्र पूर्ण मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतो. चार धावा नक्की आल्या विघ्नेशांच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एक धाव अर्जित केला ते एक या धावसंख्येने. मात्र धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या होते 17. इथे मात्र पुन्हा एक धाव. धावसंख्येत 18. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र पुन्हा वाईट. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र मोठा विजय संपादित केला तो दुर्गेशिलेवन संघाला. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. दुर्गेशिलेवन संघ मात्र पॉइंट टेबल वरती जातो. 6 सरासरी पॉइंट 6. अभिनंदन दुर्गेशिलेवन. हरिश्चंद्र सर या. आता आपण समालोचनासाठी बोलूया. पुढच्या मॅचचं धावतं समालोचन करतील हरिश्चंद्रजी सर. आम्ही घेतो छोटासा